राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी नुकतीच समोर येत आहे. यामध्ये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले होते यावर आता कोर्टाने यावर सीबीआय चौकशी करून प्राथमिक चौकशी करून यावर अहवाल सादर करावा असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्यातली ही सर्वात मोठी खळबळजनक बातमी आहे. अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. यामध्ये ते पदोन्नतीसाठी तसेच दुकानदार आणि हॉटेल मालक आहेत त्यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी आणि तसेच हप्ते गोळा करण्यासाठी सांगतात असं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं होतं. आणि त्यानुसार त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका टाकली होती आणि यावर त्यांनी तपासाची आणि चौकशीची मागणी केली होती. आता नुकतंच यावर सुनावणी झालेली आहे आणि यामध्ये आहे ते अनिल देशमुख यांच्यावर 15 दिवस प्राथमिक म्हणजे चौकशी करून यावर अहवाल सादर करावा असं सीबीआयला सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत राज्याच्या राजकारणात आहे ते खळबळ उडालेली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अशा अनेक आरोप आहेत ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर झाले. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्यावर हे गंभीर आरोप झाले होते आणि या राजकारणात आहे ती खळबळ उडाली होती. माजी जे पोलीस आयुक्त आहेत मुंबईचे त्यांनी परमबीर सिंग यांनी या गृहमंत्री अनिल देशमुख या हे कशा प्रकारे ज्या गृह विभागात आणि पोलीस खात्यात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार करत आहेत याचा आरोप केला होता त्याचीच सुनावणी आज झालेली आहे. एकंदरीत अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करावा असं सांगितल्यानंतर जो विरोधी पक्ष आहे त्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. एकंदरीत हे प्रकरण आहे ते कुठेतरी महाविकास आघाडी सरकारला गोत्यात आणणार आहे आणि महाविकास आघाडी सरकारला हे चांगली चपराक आहे ती न्यायव्यवस्थेने आजच्या यातून दिलेली आहे. एकंदरीत आहे ते राज्यात अशा महाविकास आघाडीतले अनिल देशमुख आहेत यांच्यावर जे आरोप झालेले आहेत त्यांची चौकशीची जे आदेश देण्यात आलेले आहेत असाच आरोप आहे तो काही वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांच्यावर जमीन प्रकरण घोटाळा तसेच एक महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी अशी चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि त्यामध्ये त्यांना अटक झाली होती. ही अशीच अटक आहे ती प्राथमिक अहवाल आणि चौकशी झाल्यानंतर अनिल देशमुख यांना देखील होईल का असा प्रश्न आता यातून उपस्थित होतोय. अनिल देशमुख यांनी जे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी आरोप केल्यानुसार ज्या हॉटेल्स आहेत पब्स आहेत बार्स आहेत तिथून हप्ते गोळा करण्यासाठी सांगतात असा आरोप केला होता. नुकतंच काही दिवसांपूर्वी एका हॉटेल आणि बार येथे रेड पडली या ठिकाणी आहे. चौकशी करत असताना त्या ठिकाणी एक डायरी मिळाली. या डायरीमध्ये दर महिन्याला हप्ते गोळा करण्याचे आदेश आणि जी आहे ती नोंद यामध्ये होती त्यानुसार आहे ते यामध्ये चौकशी NIA सुरू आहे. NIA चौकशी वाझे प्रकरण अंबानी स्फोटक प्रकरण घडलं आहे त्यामधून चौकशी सुरू असताना यामध्ये परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. यानंतर आहे परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर हे गंभीर आरोप केले होते आणि या गंभीर आरोपात ते उच्च न्यायालयात गेले आणि यावर आज सुनावणी झालेली आहे. तर एकंदरीत जी परमबीर सिंग यांनी या व्यवस्थेत हॉटेल मालक आणि तसेच पब बार आहेत त्यांच्याकडे हप्ते गोळा करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खरंच सांगितलं होतं का हे गंभीर आरोप आहेत असं न्यायालयाने आज म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी आणि ही जी चौकशी आहे त्यामध्ये गंभीर आरोप असताना त्याची चौकशी केंद्रीय सुरक्षा व्यवस्थांकडून व्हावी का असा देखील प्रश्न आहे तो या ठिकाणी कोर्टाने उपस्थित केला आणि प्रथम प्राथमिक चौकशी व्हावी अशी सीबीआयकडे सांगितलेलं आहे. त्यानुसार सीबीआय आता प्राथमिक चौकशी करणार आहे त्यानंतर 15 दिवसात अहवाल देणार आहे. असं जर याच्यामध्ये अनिल देशमुख जर आरोपी आढळले तर त्यांना देखील अटक होऊ शकते. छगन भुजबळ यांच्यावर देखील महाराष्ट्र सदन आणि जमीन घोटाळा प्रकरणी असाच मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर आरोप होते ते कागदपत्र दिलं होतं आणि त्यानंतर आहे त्यांची चौकशी झाली. त्या चौकशीत त्यांच्या चौकशी सुरू असताना त्यांना अटक देखील झाली होती या महाविकास आघाडी सरकारमध्ये. अनिल देशमुख हे पुढचे छगन भुजबळ आहेत का असा प्रश्न एकंदरीत याच्यावरून उपस्थित होतोय. आणि छगन भुजबळ यांना जशी अटक झाली होती तसंच अनिल देशमुख यांना अटक होणार का. अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत आणि यामध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप होत असताना त्यांना या मंत्रिमंडळातून तात्काळ बाहेर काढावं
असं भाजपने मागणी केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सध्या कोरोनाशी लढत आहे, त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये अशा प्रकारचे कोरोना विचाराची लोक या ठिकाणी आहेत. त्यामुळे एकंदरीत परमवीर सिंग यांनी जे आरोप केलेले आहेत त्यावर आता सीबीआयची चौकशी होणार आहे. 15 दिवसात अहवाल दिला जाईल आणि या अहवालातून स्पष्ट होणार आहे की त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते त्यातून म्हणजे नक्की ते खरे आहेत का. त्यानंतर सीबीआय किंवा केंद्रीय सुरक्षा तपास व्यवस्था असतात त्या चौकशा करणार आहेत. त्यामध्ये छगन भुजबळांसारखीच अटक अनिल देशमुखांना होणार का हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. सूरज बांगलसोबत मी अल्पेश करकरे, महा एमटीव्ही मुंबई.